अरे बाप रे. कोण बरं असेल ही? ही आहे मीरा. अरे ई तो राधा नाही, ई मीरा आहे. मीरा सर आपलं काय म्हणणं आहे? सुचिका. सुचिका ताई तुमचं काय म्हणणं आहे? मला पण सुचिकाच वाटते. दोन आणि दोन बहुमत कोणालाच नाही आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही तिचा नीट आविर्भाव बघितलात तर तिच्यात शांतता नाही आहे बघा. काहीतरी एक घाई आहे सतत कुठेतरी जायची. आणि आपल्याकडे अशी घाई असणारी आणि सुपरफास्ट असणारी एकच रत्न आहे आणि ते रत्न आहे अर्थातच मीरा जोशी. दाखवलास आणि त्या तू सुरुवातीला खाली झोपली होतीस आणि पाय हलवून अशी उठलीस, एक टर्न घेतलास, त्याच्यावर एक तबक ठेवलास आणि तो तबक घेऊन तू वर आलीस, ते खूप छान आणि स्मूथली केलंस. मीरा आज तुझी आई इथे आली आहे, मला त्यांना वरती बोलवायचं. हो या काकू.
काकू तुमचं स्वागत आहे इथे. धन्यवाद. मला सांगा, तिने पहिला परफॉर्मन्स कधी केला आठवते लहानपणी? केजीला वगैरे होती. कशावरती केला होता? आणि बनाना. बनाना? हा, बनानावरती गाणं होतं. केळं बाई ग केळेवाली मी ते नाही, मी बनाना झालेले. आम्ही बेसिकली 5 फ्रुट्स झालेलो क्लासमधले आणि त्याच्यात मला बनाना केलेलं. आम्हाला ती खूप खंबीर वाटते, खूप फोकस वाटते. अशी आहे ती का ती फक्त वरवरच तशी दाखवते? आणि एका वाक्यात सांगायचं तर ती वज्रापेक्षा कठीण आणि लोण्यापेक्षा मऊ आहे. कॉम्बिनेशन आहे तिच्यामध्ये. मध्ये एकदा मी गाडीतून चाललो होतो कुठेतरी आणि एक चढाव होता आणि चढावावरून एक खूप म्हातारे आजोबा असे टोमॅटो विकायला घेऊन ते हातगाडीवरून चालले होते आणि त्यांना ते ढकलता येत नव्हती गाडी आणि पाठून खूप हॉर्न वाजत होते ते पार होईपर्यंत, म्हणजे तो चढाव. मग ती म्हणली, आई एक मिनिट थांबा. आणि ती गाडीतून उतरली, त्या आजोबांना मदत केली ते चढाव पार करायला. टोमॅटोची गाडी पलीकडे नेऊन गेली, परत गाडीत आली, बसली आणि आम्ही चाललो. अशी ती खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूपच इमोशनल आहे ती. हे तुमचे संस्कार, हा तुमचा आशीर्वाद तुमच्या मुलीच्या पाठीमागे आयुष्यभर राहू देत, हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार मानते मी. थँक्यू. थँक्यू.